महेश आणि सागर ही सलामीची जोडी या ठिकाणी आलेली आहे आणि फलंदाजी करतील ते मंगेशवारेचे संघ मंगेशवारेचे आयकॉन प्लेयर परजी घोरट। बघूया परजी घोरट काय करत आहे। ओ जबरदस्त मारलेला असा टोल गॅप शॉट आणि फोर धावसंख्या मध्ये भर आणि धावसंख्या झालेली ती चार। एक बॉल चार धावा पुन्हा फिल्डिंग मध्ये चेंजेस। ओ धावसंख्या काहीच नाहीये आणि धावसंख्या झालेली आहे दोन बॉल चार। अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते परेश। ओ काय पुन्हा धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या झालेली ते आठ। फायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करतात ते परेश घोरट मंगेश वारेचे आयकॉन प्लेयर आणि फलंदाजी करतात ते सागर आणि एकच धाव संख्येवर समाधान मानावं लागत आहे। धावसंख्या झालेली होती नऊ। बघूया महाराष्ट्राची शानचा आयकॉन प्लेयर जयेश आणि जयेश बघूया काय करतोय आणि आयकॉन प्लेयर गोलंदाजी करतो तो आयकॉन प्लेयर परेश। हो जबरदस्त आणि व्हाईट पुन्हा धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या झालेली होती दहा। हो जबरदस्त टोलेला चंडू आणि एकच धावसंख्या समाधान मानावं लागत आहे आणि धावसंख्या झालेली होती अकरा। धावसंख्या झालेली होती अकरा। जबरदस्त अशी फलंदाजी जयेश आणि सागर। हो व्हाई चंडू परेशांची अतिशय बेकार अशी गोलंदाजी आणि धावसंख्या झालेली होती बारा। धावसंख्या झालेली आहे ती बारा। सहा बॉल अकरा धावा जिंकण्यासाठी सहा बॉल अकरा धावांची गरज आहे। पूर्ण जैसा बल्लेबाज का ध्यान रहता है वैसा हमारा कमेटी का भी ध्यान रहता है। परेश जी घोरट आप ध्यान दीजिए यहाँ कुछ गड़बड़ गोंधल नहीं होता है। यहाँ जी यादव जी नहीं है, यहाँ जी गुप्ता जी नहीं, यहाँ जी शर्मा जी नहीं, यहाँ जी सब जी घोरट है। नक्कीच महाराष्ट्राचं गाणं वाजवलं जाईल पण आयकॉन प्लेयर स्वतः आता काय करतात बघूया। हो एकच धावसंख्या समाधान मानायला लागत आणि धावसंख्या झालेली आहे तेरा। पाच बॉल दहा। ठराविक अशी गोलंदाजी सुभाष यांची आणि या सुभाषने बरेचसे या ठिकाणी मॅच बाहेर काढून दिलेले आहेत आणि ज्या ठिकाणी आयकॉन प्लेयर फलंदाजी करतो तो म्हणजे जयेश आणि जयेशने सुद्धा या ठिकाणी बरेच अशा मॅच बाहेर काढून दिलेले आहेत। बघूया हा सामना शेवटपर्यंत राहील। ओ आणि हा सलामी देण्यासाठी बॉल आलेला आणि मायनस मध्ये गेलेला हा आणि आता धावसंख्या पुन्हा एक ने कमी झालेली आहे। धावसंख्या झाली ती बारा। चार बॉलामध्ये अकरा धावांची गरज। खरोखरच या ठिकाणी ठराविक असा सामना स्वतः आमचे तीन वर्षे सातत्याने जी क्वालिफाय न होणारी टीम मंगेश वारियर्स आणि आज ती फायनल या सामन्यामध्ये खेळत आहे। एकच धावसंख्ये समाधान मानावं लागत आहे आणि तीनला दहा। तीन बॉल दहा धावांची गरज। अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करत आहे। अजूनही महाराष्ट्राची शान याला अंदाज आहे जय जोपर्यंत आहे मैदानात तोपर्यंत। खरोखरच आता जबरदस्त अशी गोलंदाजी दोन चेंडू आणि दहा धावांची गरज आहे। ओ या ठिकाणी एक तर्फी सामना या ठिकाणी होणार आहे। सामना सोडू नका एक बॉल आहे एक बॉल खेळायचे फायनलचा सामना आहे हा फायनलचा सामना आहे एक बॉल खेळायचे। डीपीएलचा हा सन्मान आहे डीपीएलचा हा सन्मान आहे।
सातत्याने तीन वर्ष जे मंगेश वॉरियर्स क्वालिफाय झाले होते आज या ठिकाणी।